क्रिकेट हा आपल्यासाठी धर्म आहे हो, आणि आपण जसं प्रत्येक जात धर्म किती जरी असेल तरी देखील आपल्यातून जात नाही। मला जुन्या आठवणी आज उजाळ्या झाल्या। मी माया मतदारसंघामध्ये जयंत पाटील साहेब ज्यावेळी अर्थमंत्री होते, दोन दिवसामध्ये बजेट त्यांना ठेवायचं होतं, त्यावेळी मेरे झाले साहेब बजेट काय बोले यावी तर कठीण दिसते, चला साहेब क्रिकेट मॅच खेळायला जाऊ, आणि त्यांची टीम आणि आमची टीम आम्ही खेळलो होतो। आणि मला वाटते त्याच आठवणी आज उजाळ्या झाल्या। मी सरकारनामाचा खरोखरच अभिनंदन नाही तर कौतुक करीन की आज सर्वांना एकत्रित आणणं, आणि हे सर्व तुम्हाला माहीत आहे की आणि तेही अशा वातावरणामध्ये आजच्या ज्या राजकारणामध्ये जे आज एकमेकांचे आम्ही जे मित्र असून पण आम्ही एकमेकांशी भेटू शकत नाही, बोलू शकत नाही, किंबहुना मिठी मारणं तर लांबचंच राहिलं, आज एकत्रित आणण्याचं काम केलं। हार जीत हा मला वाटते या सामन्यामध्ये महत्त्वाचा नाही, सर्व एकत्रित आलेत हा महत्त्वाचा आहे, आणि मला वाटते हीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती आहे। नक्की, जसं सर तुम्ही उल्लेख केलात की खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण जर राज्यातलं राजकारण बघितलं तर एका वेगळ्या मोडवर चाललेलं आहे, कुठेतरी क्रिकेट या गेममुळे आज ते तुम्ही जसं म्हणालात की मित्रांना देखील गळा भेट करणं थोडं अवघड झालेलं आहे, या क्रिकेटच्या निमित्तानं कुठेतरी एक लाभदायी होऊ शकतो? हो, 100%। आणि आपण जसं प्रत्येक जात धर्म किती जरी असलं तरी देखील आपल्यातून जात नाही, आज त्यातून आपण ज्याला सेक्युलरिझम म्हणतो, मला वाटते हा एक धर्म असा आहे जो सेक्युलर ज्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणतोय, पण त्यातून हा एक रिलॅक्सेशन, हे किती जरी घाम आला तरी देखील तो एक रिलॅक्सेशन आम्हाला तुम्ही मिळवून दिलेला आहे, म्हणून तुमचे आभार।